राज ठाकरे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केलेली आहे। आज सकाळीच राज ठाकरे यांनी मेळावा घेतला, आंदोलनाचा इशारा देखील दिला आणि त्यानंतर आता मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी राज ठाकरे यांनी केलेली आहे। राज ठाकरे सध्या पनवेल मध्ये आहे आणि इथे त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांची पाहणी केली आहे। त्यानंतर राज ठाकरे यांनी इथल्या नागरिकांशी देखील संवाद साधलेला आहे। राज ठाकरे यांनी सकाळी पनवेल मध्ये मेळावा घेतला, त्यानंतर त्यांनी आता मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांची पाहणी केली आहे। याबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रूपाली बडवे। रूपाली, काय तिथे परिस्थिती आहे? राज ठाकरेंनी तिथे खड्ड्यांची पाहणी केलेली आहे। नक्कीच, आता आपण सध्या पनवेल मधल्या खरं तर रस्त्यांवरती आहोत आणि राज ठाकरे यांचा हा ताफा आपण पाहू शकतो। राज ठाकरेंनी काहीच वेळापूर्वी पनवेलमध्ये एक जाहीर सभा घेतली होती आणि त्याच्यानंतर थेट जे आहे ते राज ठाकरे स्वतः या ठिकाणी आपल्याला आल्याचं पाहायला मिळत आहे। पनवेलमधील हे जे रस्ते असतील, रस्त्यांची जी दुर्दशा आहे, रस्त्यांची जी अवस्था झालेली आहे, याच्यावरती थेट जे आहे ते राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। तशा पद्धतीने पनवेलमधले रस्ते आपण पाहत आहोत, ही याच्या सगळ्यामुळे कुठेतरी राजकारण होत आहे आणि तशा पद्धतीने एक आश्वासन सातत्याने दिलं जात होतं याच्यावरती आता राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे। आपण बघितलं तर राज ठाकरे आता सध्या संपूर्ण रस्त्याची पाहणी करून जे आहे ते मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। या ठिकाणी शर्मिला ठाकरे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तशा पद्धतीने हा मुंबईतले रस्ते आणि राज्यातले रस्ते याच्यावरती राज ठाकरे आता बोलतात। चंद्र बरोबर बोलले साहेब, अवस्था अतिशय वाईट आहे, त्याच्यावरती राज ठाकरेंनी आता राज्यभरामध्ये एक आंदोलन छेडलेलं आहे। अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत। मुंबईमध्ये जे 25-30 वर्ष सत्तेत होते त्यांनी रस्ते खराब ठेवले आहेत आणि महाराष्ट्रात तुम्ही नाशिकला जा, पुण्याला जा, कुठेही जा, सगळीकडचे रस्ते खराब आहेत। असं वाटतं की फक्त पाऊस महाराष्ट्रातच पडतो, बाकी जगात कुठेही पडत नाही, कारण पावसाचं दरवेळेला कारण देतात, पावसामुळे रस्ते खराब होतात, पण जगभरातले रस्ते चांगले आहेत। तुम्ही महाराष्ट्राची हद्द सोडली तर बाहेरच्या बाजूच्या गुजरातचे चांगले आहेत, कर्नाटकचे चांगले आहेत, मध्य प्रदेशचे चांगले आहेत, फक्त आपल्या इकडेच टेंडर राजमुळे सगळे रस्ते वाईट। मनसेच्या दणक्यानंतर राज्य सरकार कामाला लागेलं वाटतं तुम्हाला? मनसेच्या दणक्यानंतर राज्य सरकार काही लागलं तर मग आम्हाला रस्त्यावर उतरायला लागेल परत। आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, आंदोलन तीव्र होईल का? झाली सुरुवात तीव्र म्हणजे आता आहे बघा, आम्ही अपेक्षा करतो की चांगलं करतील, नाहीतर काय डिसिजन ते साहेब। तर आपण या ठिकाणी दिव्य आपण या ठिकाणी पाहत आहोत की शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा खरं तर आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचं असं म्हणणं होतं की मागच्या अनेक वर्षांपासून जो रस्त्यांचा विषय आहे तो रखडलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहत आहोत की या ठिकाणी मनसे जी आहे ती रस्त्यावरती उतरणार आहे आणि त्याच्यामुळे आता मनसे रस्त्यावरती उतरून आपल्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा आता राज ठाकरे यांच्यानंतर शर्मिला ठाकरे यांनी सुद्धा या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळत आहे आपल्याला। अगदी रुपाली, राज ठाकरे यांनी तिथल्या नागरिकांशी देखील संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळालं। काय नेमकी ते नागरिकांशी बोलत होते आणि नागरिकांनी त्यांच्या काय व्यथा त्यांच्याकडे मांडल्या? नक्कीच, आपण या ठिकाणी बघितलं तर पनवेलचा हा जो रस्ता आपण पाहत आहोत की या ठिकाणी जी रस्त्यांची अवस्था आहे या संपूर्ण अवस्थेनंतर आपण बघितलं तर अशा पद्धतीने ही दुरावस्था झालेली आहे। शिवसेनेचे अनेक आमदार खासदार जे आहेत याच भागातून येतात आणि त्याच्यामुळे हा जो संपूर्ण रस्ता आहे तो एवढ्या वर्षात नीट का झाला नाही असा प्रश्न खरं तर राज ठाकरे यांनी खरं तर नागरिकांना देखील विचारला। नागरिकांनी देखील आपल्या समस्या ज्या आहेत ते या ठिकाणी सांगितल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता मनसे आक्रमकपणे या आंदोलनासाठी म्हणून रस्त्यावरती उतरणार आहे। आता मनसेच्या या आंदोलनानंतर, मनसेच्या या दणक्यानंतर राज्य सरकार कामाला लागतं का हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। दिव्या अगदी रुपाली, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भाजपशी जवळीक वाढते अशी चर्चा सुरू होती, मात्र आता आज मेळाव्यानंतर आणि मेळाव्यात देखील राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। महामार्गाची दुरवस्था आहे आणि यावर कारवाई झाली नाही तर लवकरच आम्ही रस्त्यावर उतरू आणि आंदोलनाचा थेट इशारा देखील राज ठाकरे आणि त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी देखील दिलेला आहे।